जळगाव शहरात वाहतूक शाखा व आरटीओ यांच्या संयुक्त कारवाईत नो पार्किंग वाहने, कागदपत्र नसणे अशा विविध कलमांखाली वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. सुभाष चौक रेल्वे स्टेशन एरियातही ही कारवाई करण्यात आली. जळगाव शहरातील वाहतुकीची समस्या जटिल झालेली असल्याने शहर वाहतूक शाखा व आरटीओ यांच्या संयुक्त कारवाईतून वाहतूक निर्धोक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुभाष चौक व रेल्वे परिसरात बेशिस्त कागदपत्र नसलेल्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात येऊन बेवारसपणे बिनधास्त लावून गेलेल्या वाहनांना जमा करण्यात आले. यात कागदपत्र अपूर्ण असलेल्या 150 रिक्षाही जमा करण्यात आल्या. या संदर्भात शहर वाहतूकचे पोलीस निरीक्षक देविदास पुनगर यांनी दिलेली अधिक माहिती बघूया प्रत्यक्षच. ईबीएम रिपोर्ट बाय विजय पाटील. स्टेशन परिसरात लागणाऱ्या मोटरसायकलवर नो पार्किंग मध्ये जेवढ्या गाड्या लागतात त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. ज्यांना गाड्या होत्या ते बाकी सगळे टेम्पो उचलून ट्रॅफिक ऑफिस नेले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत आपण. इथून पुढं अशीच प्रभावीपणे कारवाई करण्यात येईल. इथून पुढं कुठलीही गाडी लागणार नाही, रिक्षावाले मोटरसायकलवाले कुठलेही नो पार्किंग कंटिन्यू चालू राहणार. इथून पुढं कारवाई 150 रिक्षा लावले आहे, त्याच्यापैकी डेपोत लावले आहे 50, त्यांना 1.5-2 लाख रुपये दंड केला आहे आरटीओनी. आम्ही पण 1 लाखापर्यंत दंड केला आहे रिक्षावाल्याकडून. कागदपत्र नसणे, परमिट नसणे अशा वेगळ्या कलमाखाली कारवाई करतो. ठेवणार कारवाई, कुठली कारवाई बंद राहणार. भरपूर मोटरसायकल रिक्षावाले आता एवढ्या रिक्षाने एवढ्या मोटरसायकली त्याची आपण फिगर नाही सांगू शकत. असंच नियमाचं पालन करावे. जिथं पार्किंग असेल तिथंच वाहनं लावा, नो पार्किंगमध्ये वाहनं लावू नये. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यांनी सर्व अवैध प्रवास वाहतूक करू नये. ज्यांचे कागदपत्र नसेल त्यांनी पूर्ण करून घ्यावा. आरटीओकडे जाऊन कंप्लीट सर्व पेपर, रिक्षावाल्यांनी गणवेश घालावा, बॅज बिल्ला लावा आणि ते सगळं नियमाचं पालन करावं.